तुला ना मला सांगायचं होतं काय काय सकाळपासून मला ना डावा डोळा फडफड होतो असा. अगं बाई खरंच का? तुम्हाला कसं कळलं? आज माझी आई येते राहायला. माझा उजवा डोळा फडफडायला लागला अचानक. लगेच काय टोचून बोलायची गरज नाही एवढी. आई येते राहायला म्हटलं लगेच चेहऱ्याचा आंबा झाला तुमच्या. ती आल्याला माझा आंबा घेते काय माझा ताबा घेते. आल्याला म्हणते काय जावा बापू तुमचं पोट सुटलंय अगदी बाळंतिणी सारखं दिसतंय आणि काय हे केस सुतार फिणी सारखे पांढरे शुभ्र आणि डोळे म्हणजे अगदी फोगळीत नाही आपल्या खोबणीतच गेले सगळे झाले. काय चुकीचं बोलते हो ती. परवा तिची लंडनची मैत्रीण आली होती सुलू मावशी. ती तुमचा फोटो बघून काय म्हणाली माहितीये? ओगो बाई हे तुझ्या मुलीचे सासरे बुवा वाटत. डोळ्यात फुल पडलं असेल तिच्या. अजिबात नाही सुलू मावशीचे डोळे चांगले टवटवीत आहे. खऱ्या हिऱ्याची पारख आहे तिला. म्हणून मी सातवीत असताना तिने मला तिच्या बंड्यासाठी मागणं घातलं होतं. मग का तेव्हा झोकर नाही दिलास? त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही म्हणाला होतात ना लाईन देते का मला. मी होकार दिला होता आणि माझ्या सुखावर नांगर फिरवलं होतं. हो तू म्हणजे अगदी काय अगदी राणी एलिझाबेथ सारखीच मिरवणार होतीस. मला माहितीये का बंड्या ना बंड्या सुलू मावशीचा तो ह्या वर्षी एक हॉलिवूडचा मोठा पिक्चर डिरेक्ट करतोय. ओके आणि तुला त्यात हिरोईन म्हणून घेणार आहे. हसू नका कवळी खाली पडेल. मला एवढी नावं ठेवतेस स्वतःच्या मेंटेनन्सचा विचार केलास का? तो विचार तुम्ही करायचा होता. दोन वेळा पाळणा हलवायच्या आधी तेव्हा नुसते कक 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 म्हणून कोंबड्यासारखे फिरत होता. मला बाबा व्हायचंय मला बाबा व्हायचंय म्हणून. ती तुझी आई घरात ठाण म्हणून बसली होती. भीष्म प्रतिज्ञा केली होती तिने जोपर्यंत नातवाचं तोंड बघत नाही तोपर्यंत मी हलणार नाही म्हणून. एवढी काय नावं ठेवायची गरज नाही माझ्या आईला. आणि मग तुझ्या आईने मला नावं ठेवली चालतात तुला. तरी माझी आई मला नेहमी सांगत असते तुझा नवरा एक नंबरचा पाताळ यंत्री आहे ग पिंके पाताळ यंत्री. तुझी मोलकरीने ना गंगू तिच्या मागे सारखा गोंडा घोळत घुटमळत फिरत असतो. माझं चारित्र्य धोतल्या तांदळासारखं आहे त्याच्यावर संशय घेऊ नकोस. तेवढा वेळ नाहीये मला. परवाच एका पेपर मध्ये मी वाचलं सुंदर मोलकरणीसाठी एका तुमच्या सारख्या नवऱ्यानी माझ्यासारख्या गरीब बिचाऱ्या बापड्या साध्या भोळ्या बायकोचं मर्डर केलं. मर्डर वाटेल तर काय बोलतेस? मला रिस्कच घ्यायची नाही आता. मी ठरवलंय एक तारखेपासून गंगूला काढून टाकणार कामावरनं. आणि मग धुणी भांडी केर कचरा जेवण करणार कोण? तुम्ही. ओ!